नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व आता दहावी उत्तीर्ण झालेल्या वेगवेगळ्या बोर्डामधून तुमच्या सर्वांचं अभिनंदन आणि सर्व पालकांचंही अभिनंदन. आता आपण सर्व 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये गुंतलेले आहात. पार्ट 1 आणि पार्ट 2 कदाचित भरूनही झाला असेल, तरी सुद्धा काही घ्यायच्या सावधानता खबरदारी मी आपल्याला सांगत आहे. पार्ट 1 मध्ये आपण भरत असताना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन क्लेम केलं असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स आपण भरले आहेत की नाही हे बारकाईने पहा. डॉक्युमेंट्स सगळे अपलोड केले आहेत की नाही, जर नसेल केले तर आपल्या फॉर्म 1 मध्ये अजूनही पेंडिंग स्टेटस दिसत असेल तर ते पेंडिंग स्टेटस असेल तर ताबडतोब शाळेत किंवा गाईडन्स सेंटरला जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून पेंडिंग स्टेटस काढून घ्या, अन्यथा आपला पार्ट 2 तोपर्यंत उघडणार नाहीये. पार्ट 2 भरत असताना आपल्याला आधी पहिल्या हप्त्यामध्ये 18 ते 22 मध्ये इनहाऊस आणि मायनॉरिटी कोट्याचे प्रवेश करायचे. तर आपण ऑप्शन फॉर्म भरत असताना तिथे जर इनहाऊस किंवा मायनॉरिटी कोटा आपण क्लिक केला पाहिजे असेल तर आपण तिथे तो क्लिक करायचा आहे. मायनॉरिटी कोटा क्लिक केल्यावर आपल्याला लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस असे दोन मायनॉरिटी विचारतील. आपण जे मायनॉरिटीत असेल ते क्लिक केल्यानंतर आपल्याला कॉलेजेसचे ऑप्शन्स देता येतील. तसंच इनहाऊसमध्ये आपली शाळा जर कुठल्या कॉलेजशी अटॅच असेल तर आपल्याला इनहाऊस कोटा क्लिक करता येईल. या दोन्ही कोट्याचे आपण जर क्लिक केलं असेल तर आपली नावं त्या त्या कॉलेजेसमध्ये जातील आणि ते कॉलेज आपल्या 18 तारखेला त्याची मेरिट लिस्ट लावेल आणि 18 ते 21 मध्ये ते या सर्वाचे प्रवेश करणार आहेत. तर त्यामध्ये आपले प्रवेश होतील. एक लक्षात घ्या, आपण जर इनहाऊस किंवा मायनॉरिटी कोट्यात प्रवेश घेतला तर आपण कॅप राऊंडमधनं ऑटोमॅटिकली बाहेर जाणार आहात आणि जरी या कॉलेज स्तरावर असले प्रवेश तरी त्यांना अपलोड करणं बंधनकारक आहे. दुसरं म्हणजे जर तुम्ही ह्या दोन्ही घेणार नसल्या किंवा हे घेऊनही तुम्ही जनरल कोट्यासाठी कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकता आणि आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये किमान 1 आणि कमाल 10 ऑप्शन्स भरणं बंधनकारक आहे. तर काही जण असं करतात की किमान 1च भरतात, तर असं नाही आहे. आपण 10 ऑप्शन्स भरले पाहिजेत. मात्र ऑप्शन भरत असताना आपण आपल्याला जे विषय पाहिजेत ते त्या कॉलेजमध्ये आहेत की नाही हे चेक करावं. आपल्या साईटवरच्या प्रोफाईलमध्ये त्या कॉलेजचे विषय दिलेले आहेत, तर कॉलेजमध्ये ते विषय आहेत, किती सीट्स आहेत हे बघून मग त्या कॉलेजचे ऑप्शन्स भरावे. अन्यथा आपल्याला तिथे प्रवेश मिळाला तरी पण आपण तिथे गेलो आणि ते विषय नसेल तर मग काही उपयोग होणार नाही, आपण रिजेक्शनमध्ये जाल आणि मग पुढच्या लिस्टपर्यंत आपण बाहेर जाल, त्यामुळे ते बघावं. दुसरं, बायफोकल सब्जेक्ट्स पाहिजे असेल तर त्याचाही फॉर्म भरताना आपल्याला बायफोकलसाठी क्लिक करायचं आहे आणि बायफोकलचे सब्जेक्ट्स जे देतील त्याच्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. आता जर आपण ऑप्शनमधला पहिला आलेला भरलेला ऑप्शन आला तर तुम्हाला प्रवेश घेणं बंधनकारक आहे, नाहीतर तुम्ही 4th राऊंडपर्यंत सिस्टमच्या बाहेर जाणार आहात. 2 ते 10 मध्ये आला तर आपण पुढच्या राऊंडपर्यंत थांबू शकता. माझा ॲडवाईस राहील की 2 ते 10 मध्ये आला तरी तुम्ही प्रवेश घ्या, कारण न मिळण्याचे चान्सेस आहेत पहिल्या प्रेफरन्समध्ये. मला वाटतं आत्तापर्यंत आपण जे केलं आहे ते 1st राऊंडपर्यंतचं पुरेसं आहे. आवश्यकता लागली तर आपण 2nd राऊंडसाठी परत यूट्यूब करू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.